गणिती शास्त्रज्ञ रामानुजन यांची जयंती साजरी केलेली आहे. तसेच आज आपण एक दुसरे भारतीय संशोधक डॉक्टर शंकर आबाजी भिशे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. तर शंकर आबाजी भिशे हे लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांना दुकानात साखर आणायला पाठवली. ज्यावेळेस ते दुकानातून साखर घ्यायला गेले त्यावेळेस दुकानदारांनी त्यांना वजन कमी दिले, म्हणजेच ज्या 2 किलो साखरेपेक्षा थोडं कमी वजन दिलं. मग तो तिथे दुकानदाराला म्हटला की हे वजन कमी आहे, परंतु दुकानदारांनी ऐकलं नाही, ते बरोबर आहे असे म्हणाले. आणि त्यांनी नंतर शंकर घरी आला त्यावेळेस त्याचे वडील म्हणाले की तू नक्की रस्त्यात वाटेत साखर खाल्ली अशी. तो म्हणाला नाही बाबा, मी तर बिलकुल साखर नाही खाल्ली. परंतु बाबांनी त्याला चोरून साखर खाल्ली म्हणून त्याच्यावर आरोप केला. ही गोष्ट त्याला खूप सतत होती आणि त्यावेळेसच त्यांनी लहानपणीच मनात ध्यास धरला की आपण खरे वजन करणारे यंत्र निर्माण करायचे. आणि त्या लहानपणीपासून तो त्याच्या मनात जुळत असलेला प्रश्न त्यांनी पूर्णत्वास नेला आणि ते एक प्रसिद्ध संशोधक झाले, भारतीय वैज्ञानिक संशोधक झाले. तर या संशोधकाचा जन्म 31 एप्रिल 1867 रोजी भारतामध्ये झाला. पण त्यावेळी स्वातंत्र्याचा काळ होता, म्हणजेच भारत स्वतंत्र नव्हता, म्हणून इतर कामामध्ये भारतीयांना कुठल्याच प्रकारची संधी मिळत नव्हती. आणि हे तर संशोधनाचं काम होतं, संशोधनाच्या क्षेत्रात तर भारतीयांना मुळीच स्थान नव्हतं. मग पुढे काही दिवसांनी सायंटिफिक अमेरिकन या प्रसिद्ध मासिकामधून एक जाहिरात आली आणि एक संशोधनाची स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये रामानुज यांनी तयार केलेला आपलं जे काही खऱ्या वजनमापाचा आराखडा तयार केलेला होता तो पाठवला आणि तो आराखडा तिथं त्या स्पर्धेमध्ये बहुरूपाने बहुमताने स्वीकारण्यात आला आणि त्यांच्या आराखड्याला मान्यता भेटली. मान्यता भेटल्यानंतर त्याच मासिकातून नंतर ती बातमी भारतात पसरली की शंकरचा आराखडा मंजूर झालेला आहे. मग गोखले, न्यायमूर्ती रानडे या महान सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना शंकरला मदत केली आणि इंग्लंडला पाठवलं. इंग्लंडला पाठवल्यानंतर तिथे त्यांनी वजन माप तयार केलं आणि तिथून पुढे त्यांच्या नवीन नवीन संशोधनाला सुरुवात झाली. संशोधन करताना त्यांनी खूप संशोधन केले. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी गॅस चा शोध लावला. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये ॲटोमिक या औषधी लशीचा पण शोध लावला आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये त्या लशीचा उपयोग, त्या औषधाचा उपयोग सैन्यांवर केला आणि तो खूप चांगल्या प्रकारे झाला, म्हणून ती लस नंतर वारंवार वापरात येऊ लागली. तसंच इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांनी खरे वजनमापाचे यंत्र तयार केले आणि ते सर्व बहुमताने प्रसिद्ध झाले आणि आज आपण जे वापरतो वजनमापाचे यंत्र ते त्यांच्या शोधाचाच एक आविष्कार आहे. तसंच त्यांनी त्यानंतर वयाच्या 15व्या वर्षी एका लशीचा शोध लावला, ॲटोमिक नावाच्या औषधी लशीचा शोध लावला आणि ती लस महायुद्धामध्ये जखमी झालेल्या सैन्यांना वापरण्यात येऊ लागली. जखमी झालेल्या सैन्यांना ती लस वापरली. त्यानंतर त्यांनी वयाच्या 15 वर्षीच आणखी एक शोध लावला, दगडी कोळशापासून गॅस तयार करायचा शोध लावला.
तो गॅस चार चार तास चालायचा, त्याच्यावर दिवे चालायचे, इतर कामासाठी पण तो गॅस वापरला जाऊ लागला. असे त्यांनी विविध शोध लावले, सुमारे 200 शोध लावले. डॉक्टर शंकर आबाजी भिषे या वैज्ञानिकाने सुमारे किती शोध लावले? 200 शोध लावले. आणि त्यांनी विविध शोध लावण्याची त्यांना खूप आवड होती. ते जेव्हा लहान होते त्यावेळेस त्यांना घोपकंपट्टी करायचा, पाठांतर करायचा कंटाळा यायचा, परंतु त्यांना नवीन नवीन गोष्टी शिकायचा, नवीन नवीन शोध लावायचा, या गोष्टीने काय होईल, त्या गोष्टीने काय होईल, ह्याचा मात्र मनस्वी आनंद वाटायचा, म्हणून ते एक संशोधक बनले होते. तर लहानपणी ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्या गोष्टीमध्ये जर लक्ष दिलं तर नक्कीच पुढे आपल्याला त्याच्यामध्ये यश येतं, पण त्या गोष्टीमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं असतं. नंतर त्यांना तोफा बनवण्याचं, दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना तोफा बनवण्याचं पण निमंत्रण देण्यात आलं, परंतु त्यांनी ते मानवतेला सहारक होतं, मानवतेला घातक होतं म्हणून त्यांनी नकार दिला. आणि त्यांना अशा विविध संशोधनामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त इंग्लंडमध्ये 70व्या वर्षीचा जो वाढदिवस होता त्यानिमित्त त्यांना मोठा पुरस्कार देण्यात आला, त्यांचा गौरव करण्यात आला. या भारतीय महान संशोधकाचा मृत्यू अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी झाला. तर आपण पुण्यतिथी जयंती, ज्या काही भारतीय महान संशोधक असतील, महान सामाजिक कार्यकर्ते असतील, तर त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो. पण नुसत्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या न करता त्यांनी केलेल्या कार्याचा अंगीकार केला पाहिजे. त्यांच्यातील चांगल्या गुणांचा जो काही गुण आहे त्यांचा आपण अंगीकार केला पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांना त्यांची जयंती साजरी केल्याचं सार्थक होणार आहे. तर असे हे आपले भारतीय एक सुप्रसिद्ध वैज्ञानिक म्हणून डॉक्टर शंकर आबाजी भिषे हे प्रसिद्ध आहेत.